नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 36 तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे. आपण पाहू शकतो नांदेड जिल्ह्यातील जी गोदावरी नदी आहे ती गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे. गोदावरी नदीचा अकराळ विकराळ रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. गोदावरी नदी काठी असलेली जी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमी अक्षरशः पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने काल दुपारनंतर रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता नांदेडकरांचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे. गोदावरी नदी काठावर असलेलं विष्णुपुरी जे धरण आहे त्या विष्णुपुरी धरणाचे जवळपास 8 ते 10 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होऊ लागलेला आहे. पाण्याची परिस्थिती जर भविष्यामध्ये अशीच राहिली तर नांदेड जिल्ह्यामध्ये जे आहे ते पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने नांदेडकरांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.